नमस्कार, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऍडजेक्टिव्स पाहणार आहोत। ऍडजेक्टिव म्हणजे विशेषण। आता विशेषण कशाला म्हणतो आपण? तर नाम किंवा सर्वनामाविषयी विशेष माहिती अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात। मागच्या व्हिडिओमध्ये आपण वर्ब्स आणि त्याचे प्रकार सविस्तर पाहिलेले आहेत। वरती आय बटनमध्ये लिंक दिलेली आहे, तो व्हिडिओ देखील तुम्ही नक्की पहा। आता विशेषणाचे काही प्रकार आहेत, त्यातला पहिला प्रकार म्हणजे ऍडजेक्टिव ऑफ क्वालिटी, गुणदर्शन। वेगवेगळे गुण दाखवणारे जे शब्द असतात त्यांना आपण गुणदर्शक म्हणजेच विशेषण असे म्हणतो। फॉर एक्झाम्पल, व्हाईट, गुड, ब्युटिफुल, लार्ज, हॉनेस्ट, ओल्ड, फुलिश, हॅप्पी, एक्सेट्रा एक्सेट्रा, हे आहेत गुणदर्शक विशेषण। त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो आहे ऍडजेक्टिव्स ऑफ क्वांटिटी अँड नंबर, परिमाण दर्शक व संख्या विशेषण। काहीतरी परिमाण आणि संख्या दर्शवणारे असतात अशा प्रकारचे विशेषण। फॉर एक्झाम्पल, सम, मच, लिटल, इनफ, एनी, हाव, सफिशियंट, होल, मेनी, वन, टू, फाय, फ्यू, नो, ऑल, सेव्हरेल, एक्सेट्रा। हे झाले परिमाण दर्शक व संख्या विशेषण आहे। त्यानंतरचा जो तिसरा प्रकार आहे तो आहे डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्स, त्यालाच आपण दर्शक विशेषण असे म्हणतो। आता त्याचे काही एक्झाम्पल म्हणजे दिस, दॅट, दीज, दोज, सच, हे आहेत डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह। काहीतरी दाखवण्यासाठी ते वापरले जातात म्हणजेच त्यांना आपण दर्शक विशेषणे असे म्हणतो। त्यानंतरचा तो फोर्थ टाईप्स आहे तो आहे पझेसिव्ह ऍडजेक्टिव्स। फॉर एक्झाम्पल, हर, माय, अवर, युअर, हिज, देअर, इट्स, एक्सेट्रा। आणि शेवटचा जो प्रकार आहे तो आहे इंट्रॉगेटिव्ह ऍडजेक्टिव्स, त्यालाच आपण प्रश्नार्थक विशेषणे असे म्हणतो। आता प्रश्नार्थक विशेषणे कोणती आहे? तर व्हॉट, विच, हूज, ही आहेत प्रश्नार्थक विशेषणे, जे प्रश्न विचारण्यासाठी वापरले जातात, त्यालाच आपण इंट्रॉगेटिव्ह ऍडजेक्टिव्स असे म्हणतो। हा व्हिडिओ तुम्हाला अगदी सविस्तर समजलेला आहे। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ऍडव्हर्ब्स आणि त्याचे प्रकार सविस्तर पाहणार आहोत। त्यासाठी चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा। थँक्यू।